करा हां काय तिथं थोडस थंड कंटाळ नाही करतो श्रायला ना हां श्रायला तेच करते आता. तर हॅलो फ्रेंड्स, तर 11 तारखेपासून जसे की श्रेयाचा वाढदिवस होता त्याच्या आधल्याच मला वाटतं 2-3 आठवड्यापासून जसं महिना झाला मला पण तब्येत बरी नव्हती, माझ्या मानेपासून सुरुवात झाली कुठे काय झालं. तर काल जसं काही 20 तारीख मला बरं वाटलं म्हणजे नाही का, मी डॉक्टरांकडं शेवटी डॉक्टरांकडं गेले पुन्हा एकदा आणि त्यांनी इंजेक्शन वगैरे पण दिलं आणि प्लस गोळ्या चेंज करून दिल्या. तर काल मला खूप बेटर वाटते, लास्ट माझे पाय पण सुजले होते लास्टला आणि बॉडी पेन प्रमाणाचे बाहेर होत होतं. आणि आता सध्या हीच साथ चालू आहे, सगळ्यांना ते बॉडी पेन प्रमाणाचे बाहेर होत आहेत, तर मलासुद्धा तसाच त्रास झाला आणि मी खूप दिवस काढले आणि काल मला 20 तारखेला बरं वाटलं, 20 ऑगस्ट. तर आज आहे 21 ऑगस्ट आणि आमच्या इथं मी बरं वाटलं आणि लगेच श्रेयाला आणि सुरुवात शिवण्याला झाली. रक्षाबंधनच्या दिवसापासून शिवण्या तापली, त्याच्यानंतर लगेच श्रेया संध्याकाळी क्लासवर आली आणि तिला प्रमाणाचे बाहेर बॉडी पेन होत होते, ती मला आदल्या दिवसापासूनच म्हणत होती. तर तिलासुद्धा प्रमाणाचे बाहेर ताप आहे आणि त्यानंतर लगेच हे तर यांनासुद्धा आज काल रात्रीपासून प्रमाणाचे बाहेर ताप वगैरे पण चालू झालेला आहे, थंडी ताप. तर शूट करायचं कारण हेच आहे की मी एक मेमरीज आहेत आमच्या साठवून ठेवते, तर एकासोबतच 3 जणांनाच आमच्या घरात आता झालेला आहे ताप. तर आता ते व्हायरलच आहे एकमेकांजवळ, आता आपण जवळच राहतो घरामध्ये, त्याच्यामध्ये लगेच ते व्हायरल इन्फेक्शन होणारच आहे. आणि खरं शिवण्याचा तो उतरतो आहे पण श्रेयाचा आणि यांचा पण उतरला आहे. सकाळी गेले होते हॉस्पिटलला पण डॉक्टर नव्हते, पण श्रेयाचा एक ताप असा आहे की रात्री प्रमाणाच्या बाहेर तिला म्हणजे ताप आहे आणि तो ताप तापाची लेवल म्हणजे तिची खाली डाऊन होतच नाही आहे. तिला मी डोलो गोळी दिली, क्रोसिनची पण दिली वाटते दुपारी तुम्ही ना, तर क्रोसिनची गोळीसुद्धा देऊन झालेली आहे. रात्रीसुद्धा तिला गोळ्या दिल्या होत्या पण तिचा जो तापाची लेवल आहे ना ती खाली घसरतच नाही आहे, तर त्याच्यामुळे जरा काळजी वाटते. तर बघू संध्याकाळी आता डॉक्टर आले की डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहेत. तर शिवण्या आणि शिवण्याने तर जेवणच सोडून दिलेलं आहे, शिवण्या जेवायलाच नको म्हणते, काहीच खायला मागत नाही शिवण्या. शिवण्याला तर प्रमाणाचे बाहेर उलट्या होत होत्या. शिव तोंडात काहीच धरायला मागत नाही, पाणीसुद्धा घेत नाही आहे आणि ती कालपासून उपाशी, तिला मी काय काय बनवून देते पण ती खायलाच मागत नाही आहे. तिच्यापणे फ्रूट्स वगैरे भरपूर काही आणलेलं आहे पण ती नकोच म्हणते खायला. थोडंसं खाते का? चल तिला घावनं बनवून देऊ, घावनं खाशील का? घावनं खा ना, घावनं नाही नाही. मास बरं कसं वाटेल सांग बरं, बरं कसं वाटणार सांग मला, बोल की ए बबड्या, असं बरं कसं वाटेल? पप्पा बघ बरं, पप्पाला ताप आला तरी पप्पा खातात ना थोडंफार तरी. एक दिवशी ना मला रक्त दिसत मला माझ्या ओट्यामध्ये. ओट्यामध्ये उलट्या उलट्यामध्ये? नको बाई असं नको म्हणू, तू जबरदस्ती कशाला करते? जबरदस्ती उलटी नाही काढायची, होतं तापामध्ये तोंड कडून जातं आपल्याला उलटीसारखं होतं, पण थोडंफार खावं लागतं ना बेटा, हिंमत दाखवावं लागते ना. काय असं ऐ चल मी दीदीला बघून येते, दीदी काय करते. वातावरण पण आज पावसाचं झालेलं आहे, इथं श्रेया पडली माझी. श्रेया ताप नाही कमी झालं? नाही ग, तापाची लेवल कमीच होत नाही आहे, अजिबात कमी होय ना तापाची लेवल तिची. तळहातसुद्धा गरम आहे तिचे. थोडंसं खा ना, चल ना ती खा, तू खाल्लं नाही ना ते, थोडंसं खाऊन घे ना. ऐच रे अगं डोसा खाऊन घेतो, दाल खिचडा खाते का थोडासा? दूध बिस्किट बिस्किट वगैरे आणू का? कॉफी वगैरे करायला? कॉफी तुला कॉफी आवडते ना, थोडंसं कॉफी पिऊन घे. ते काहीच खायला मागत नाही आहे, अरे होती तापामध्ये इच्छा होत नाही काही खायची, कारण की माझ्यावरून पण मला सुद्धा खूप त्रास झाला होता. कारण की जेव्हा ते म्हणतो ना आपण ज्याला ताप येतो ना ज्याच्यावर दिसते ना ती त्यालाच माहिती असते. आता सध्या शिवण्या श्रेया यांना आता सध्या खूप त्रास होणार आहे,
कारण की मी सुद्धा त्या त्रासातून गेलेली आहे. मला सुद्धा प्रचंड त्रास झाला होता. तर आता यांना सुद्धा आहे, तर बघू आपण डॉक्टरांचा इलाज घेऊया. पप्पांनी कोणते घाम नाही येते ना? हां, ते तुला ते घाम मागं येणारच नाही, तुला डॉक्टरकडे जावंच लागणार आहे. डॉक्टरांना आपण तेच सांगू, तर रात्रीपासून गोळ्या देतोय, ते तापाची लेवलच तुझी कमी होत नाही ना. थोड्याने काय कर, थोडंसं फ्रेश हो, तोंडावर पाणी मार आणि थोडंसं काहीतरी खा. खाल्ल्याशिवाय नाही होणार. मी कॉफी करते थोडीशी, थोडंसं एक दोन बिस्किटं आणते, बिस्किटं खा त्याच्यात बुडून, आणि डॉक्टरकडे जा बाबा. ते मला घामच येत नाही. शिवण्याने याच्यावर उलटी करून टाकली होती गोदडीवर. गोदडीचा सा वास सुटलाय तिला. सकाळी ना प्रमाणाच्या बाहेर उलट्या होत होत्या, म्हणजे पाणी पित होती, काकडी खात होती, तरी ती सारखी जात होती कालपासनं. आता इतक्यात गेली नाही ना ती, इतक्यात नाही गेलेली आहे. बघू आता शरीराला थोडंसं टॉवेल ओला करून थोडंसं पुसून काढते जरा तिचं, कारण की ताप कमी होत नाही. उगाच कसं होतं, डोक्यात वगैरे पण जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळं. तर आता थोडंसं गार पाण्याने पुसून काढते. चला मग, काळजी घ्या सगळ्यांनी, आपापल्या घरामध्ये स्वस्थ राहा, व्यवस्थित आपल्यापली काही वाटलं तर पटकन दवाखान्यात जा, गोळ्या घ्या. तर आमचं इथेच चालू आहे आणि सध्या आता हे वातावरण सध्या खूप खराब आहे, त्याच्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या. शिव, हां ए शिव, थंडी भरून आली का? कमी बंद करू का? सुरुवात झाली परत तुम्हाला बस इतका. ए शिव चल, तुला काहीतरी आणून देते. चल, तुला कुठलं बिस्किट खायचं सांग. बिस्किट खाती का? तुला जे आवडतं ते सांग. तुम्ही खाता का कॉफी वगैरे? भेशाल थोडस कॉफी वगैरे आणू? कॉफी ना, ठीक आहे. शिरायला आणते बिस्किट. शिव तुला सांग कोणतं बिस्किट खायचं सांग. सांग तरी, तू काहीच खाल्लेलं नाही. शिव शिव ओरिओ आणू का? नकोच म्हणते यार, तिला तिच्या आवडीची बिस्किटं पण नाही म्हणते. ठीक आहे, तुम्ही तिकडे सरकून येऊ. सुद्धा थंडी भरली ना. माझ्या नको तिला जवळ. हा, माझ्या जवळ नको घेऊ तिला. नाही चल शिव, इकडे पुढे पप्पांजवळ नको पडू. जाऊ दे चल, ये तू थोडस पाण्यात पाय टाकून बस, कारण की थोडस ताप असला का म्हणतात पाण्यात, असे थोडेसे गार पाणी घ्यायचं, त्यात मीठ वगैरे टाकायचं आणि त्यात पाणी पाय घालून बसायचं. जास्त गोळ्या पण नाही खायच्या. तर तोच इलाज आता सध्या चाललेला आहे. श्रेया बसलेली आहे पाण्यात थोडस पाय टाकून, आणि आता तिला बिस्किट थोडस घेऊन येते. रात्रीपासून झोपच नाही कोणाला, सगळ्यांना त्रास होतोय म्हणून. आता तिला बिस्किट थोडंसं देते, बघू खाती का नाही. आता इथं बिस्किट तिला आणलेले आहेत, श्रेयाला बिस्किट देऊन दिलेलं आहे. हॅप्पी हॅप्पी. आणि तिला आता यांना कॉफी थोडीशी बनवून देते. श्रेया काही कॉफी नको म्हणते. बिस्किटं मी आणले आता त्यांना, एक एक सगळ्या प्रकारचेच घेऊन आले होते. श्रेयाने घेतलं आहे जिम जॅम आणि ती बसलेली आहे. तर आता यांना कॉफी ठेवून देते, थोडी साय पण टाकते कारण की जरा कॉफी छान लागेल. ते हेच घेणार आहेत, मला पण नाही घ्यायची आहे. थोडंसं दूध टाकून देते, कॉफी बनवून देते यांना, आणि बघू संध्याकाळी श्रेयाला परत हॉस्पिटलला घेऊन जाऊ. शिव हे बघ बिस्किट कोणतं खायचं. हे बघ कोणतं खायचं सांग पटकन. हे बघ की ओरिओ आहे ना, बघ तरी तू कोणतं बिस्किट आहे. अरे पोरा, अरे पोरा उठकी खा ना ग माझी गोल्या, माझी गुबरी अंजली बारीक होऊन जाईल. ए गुबरा अंजला, ए गुबरा अंजला इकडे बघ तरी. नाहीच खाय कुराली यार ती. जाऊ दे, तिची जेव्हा इच्छा होईल तेव्हा. तुम्हाला वाटतंय काही कमी नाही? हां चालेल, ठीक आहे. नेक्स्ट मॉर्निंग काय हसायचा किस्सा असा आहे. श्रेया इकडे ना. तर काल असं झालं, तर काल श्रेयाने ना आम्हाला प्रचंड म्हणजे घाबरून दिलं. काय मी सुद्धा काय तर हे इतकं
चित्रवित्र एकदम असे नाही का वेगळंच करायला लावले ते यांचा चेहरा, म्हणजे मला अजून सुद्धा डोळ्यापडून जात नाहीये, म्हणजे इतकं छे आणि आम्हाला घाबरून दिलं. काल कंबर तर तुटलाच तुटला, जाऊ दे ते कंबर तर मोडते तिकडं. पण ना म्हणजे तिला काय झालं माहिती का, तर तिला आदल्या दिवसापासून ताप तिचा आहे ना तो कमीच होत नव्हता. म्हणजे आम्ही गोळ्या वगैरे देत होतो, यांनी दोन का तीन वेळेस मला वाटतं गोळ्या दिल्या ना श्रेजा का, है ना, तर हां तर त्यांनी ते गोळ्या दिल्या तिला. आणि त्यात असं झालं तिने खाल्लेलं काही नव्हतं पोटात. तिला मी डोसे बनवून दिले, दाईचे पिठाचे धिरडे असतं ते बनवून दिले. तिला मी ॲपल कापून दिलं, तिला फ्रूट देत होते, तिला सगळं काही देत होते. पण ती खायलाच मागत नव्हती, ऐकतच नव्हती, कारण तिला ते जेवण जात नव्हतं, तापामध्ये शक्यतो होत नाही. पण त्यात काय झालं, गोळ्या घेतल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये गोळ्यात फक्त बॉडीला तिच्या लागल्या असं झालं. आणि त्याच्यामुळे तिला काय झालं, डायरेक्ट तिने बॉडी सोडून दिली. संध्याकाळी अचानक उठली बाथरूम जायला, तर बापरे भिंतीला अशी डोकं टेकते, कुठं काय करते, आणि बाथरूममध्ये गपकन अशी डायरेक्ट कंबोर्डवरच पडून गेली, डायरेक्ट तिथंच पडून. मी कसं तरी करून तिला बाहेर काढलं बाथरूममधून, आणि बाथरूममधून बाहेर काढल्यानंतर पण बाहेर आली आणि डायरेक्ट मला वाटलं आता ही चालेल. पण दरवाजाला तिने डोकं ठोकलं आणि परत तिथं खाली डायरेक्ट पडून गेली. आणि लगेच अशी करायला लागली ना, अशी डायरेक्ट सोडून दिलं. तिचे पप्पा तिच्या कालाला मारतायत की उठ उठ उठ, डोळे तिने डायरेक्ट डोळेच वरती करून दिलं एकदम, नाही का. इतकं घाबरलो मी पण, डोळ्यात थांबरडा फोडला एकदम. म्हटलं ओ श्रेयाचे पप्पा काय झालं काय झालं हिला, नाही का, असं खूप घाबरून गेलं. त्यावेळेस समजलंच नाही ना की अरे हिने काही खाल्लेलं नाही, की गोळीचा गोळीच तिच्या बॉडीमध्ये भिनल्या गेली आहे. पण त्यावेळेस असे म्हणजे एकदम वेगळेच विचार, नाही का, असे डोक्यात यायला लागले. हे घाबरले एकदम, गाडी काढली पटपट पटपट, सगळे शेजारचे लोक तेवढे एक बरे की एका आवाजामध्ये ते लगेच आले सगळेजण. आणि सगळे नाही एकदम तिला धरलं वगैरे, आणि मला तिला गाडीवर बसवलं आम्ही आणि घेऊन गेलो हॉस्पिटलला डॉक्टरकडं. मग डॉक्टरांनी चेक वगैरे केलं, गोळ्या वगैरे दिल्या, काही नाही, ते पोटात काही नव्हतं. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा कोणी असेल ना तर थोडंफार तरी खायला लावायचं, आणि सगळ्यांनी थोडंफार खायचं आणि मगच गोळ्या घ्यायच्या. अशा रिकाम्या पोटी गोळी कधीच घ्यायची नाही. स्थिती बघितली ना, खरंच इतकं घाबरून गेलो बापरे आम्ही. यार नको यार, तो किस्सा अजूनसुद्धा माझ्या डोळ्यात पुलत फिरतो आहे माहिती आहे का. पण आता रात्री मग त्यांनी त्यांना थोडीशी मुगाजायची खिचडी केली होती, त्यांनी खाल्ली आणि त्यानंतर मग गोळ्या वगैरे घेतल्या. मग दोघांना छान असा घाम सुटला, मग ताप वगैरे त्यांचा उतरून गेला. आणि यांचासुद्धा यांचा थोडंसं उतरत नव्हता लवकर, श्रेयाचा लवकर उतरून गेला. पण आता हे थोडंसं आता सकाळी नाश्ता दिलेला आहे, ढोसे वगैरे केले होते मी, तर त्यांनी नाश्ता केलेला आहे, श्रेयानीसुद्धा केलेला आहे. श्रेयानी खाल्लं, शिव तर काही खातच नाही, शिवला ताप वगैरे नाही आहे, पण शिव जेवण करायलाच मागत नाही आहे. पण आता यांचा थोडंसं सुरुवात झालेली आहे, तर गोळ्या घेतल्या आहे, श्रेयानीसुद्धा गोळ्या घेतल्या आहे. आता मी घरातली सगळी कामं माझी आवरते. असा होता आजचा असा व्लॉग होता आमचा, कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. म्हणजे व्लॉग छान नाही म्हणता येणार, पण एक अवेअरनेस, म्हणून आम्ही व्लॉग हा असा केलाय की सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आणि ही साथीचा प्रॉब्लेम, म्हणजे हे साथीचा रोग आहे, आजार आहे, व्हायरल असल्यामुळं ते जवळपास कोणी असेल त्यांना बी लागेल, त्यामुळं अशा व्यक्तीला थोडस लांब ठेवा. आणि टेक केअर, जेवण केल्याशिवाय गोळ्या घेऊ नका. हो, ते एक महत्वाचं आहे की जेवण म्हणजे डॉक्टरला दाखवा, घरच्या घरी गोळ्या घेऊ, घरच्या घरी अजिबात गोळ्या घेऊ नका. ते एक बरं आहे बाबा की त्यांना तसं नाही झालं, पण थोडस इतकं आहे. पण मला खरं सांगू करेल, खूप झाला होता त्रास, पण माझं झालंय कव्हर. नंतर मी डॉक्टरांकडनं इंजेक्शन घेतलं, त्यांना लास्टमध्ये मी सांगितलं, म्हटलं अजिबातच फरक पडणार. पण त्यांनी नंतर मला इंजेक्शन दिलं आणि गोळ्या चेंज करून दिल्या, तर माझं आता ओके झालेलं आहे. तर तात्पर्य एवढंच की सगळ्यांनी व्यवस्थित आपापली काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं हेल्दी घरातलं खा, बाहेरचं खाऊ नका. आणि तर स्वस्त खा, सगळ्यांनी काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आणि खाल्ल्याशिवाय गोळ्या अजिबात घेऊ नका कोणी. चला तर मग भेटूया परत एक छानशा हॅपीशा अशा ब्लॉगमध्ये भेटू आपण. आता हा ब्लॉग तर असाच होता, तर चला मग बाय बाय.